पुणे महानगर मार्गावरती मोठा अपघात जो आहे तो झालेला आहे. आपण पाहताय CCTV च्या माध्यमातून हा अपघात किती मोठा आहे. अंगावरचा थरकाप उडवणारी ही घटना CCTV मध्ये कैद झालेली आहे. ही घटना पुणे अहमदनगर मार्गावरती एका कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर तोडून एका कार लक्झरी बस समोर जाऊन ठोकली आहे. ती बस एका हॉटेलमधील पार्किंगमध्ये जाऊन घुसली. या दुर्घटनेमध्ये या बसमधील पॅसेंजर 25 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. ही घटना उशिरा रात्री 11 वाजता तहसीलच्या बजरंगवाडी जवळ हा अपघात घडलेला आहे आणि ती सर्व घटना CCTV मध्ये कैद झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कार पुण्यावरून अहमदनगरकडे जात असताना ट्रॅव्हल्स बसला जाऊन ठोकली आणि ती बस पलटी होत एका हॉटेलमध्ये जाऊन घुसलेली आहे. दुर्घटनेतील लोकांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि त्या कार चालकाच्या विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे.